नमस्कार, मैं सलोनी नागदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। आज नागपुर में भाजपा नेता आशीष देशमुख ने कलेक्टर के माध्यम से मुख्यमंत्री को ज्ञापन भेजकर किसानों की ओर से कुछ मांगे की है। उन्होंने कहा कि जिन किसानों को काफी परेशानी हो रही है, उनके लिए कर्ज माफी, फसल बीमा आदि की व्यवस्था की जाए और सरकार तत्काल उन किसानों को 1 हेक्टेयर की सब्सिडी दे। इस समय उनके साथ किसान भी मौजूद थे। कोणाही पक्षाचा प्रतिनिधी असण्याच्या पहिले आशिष देशमुख हा शेतकरी आहे। शेतकरी आज अडचणीत आहे आणि शेतकऱ्यांच्या रास्त मागण्या मुख्यमंत्र्यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून आम्ही कलेक्टर कमिशनरांच्या माध्यमातून पाठवत आहे। अपेक्षा हीच आहे की मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत असलेला सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी याला हेक्टरी अनुदान सरकारच्या तर्फे तातडीने मिळेल। पुष्कळशा शेतकऱ्यांना त्यानिमित्ताने पीक विम्याच्या असतील, कर्जमाफीच्या असतील, या सर्व अडचणीला सामोरे जात असताना शेतकऱ्यांकडून अपेक्षा तरी कोणाकडून करावी? शेवटी आई देखील रडल्याशिवाय दूध पाजत नाही। सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या ह्या सर्व मागण्या मान्य कराव्या असं त्यानिमित्ताने निवेदन आम्ही दिलेलं। हेक्टरी अनुदान सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना धानाच्या धर्तीवर देण्यात यावं। मोठ्या प्रमाणामध्ये संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना जे अनुदान मिळणार होतं ते जर व्यापाराला जात असेल तर ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यात त्यानिमित्ताने यावं। कर्जमाफीच्या संदर्भामध्ये ज्या अडचणी आहेत त्या सरकारने दूर करण्याच्या संदर्भामध्ये तातडीने निर्णय घ्यावा। पीक विमा हा कुठंही शेतकऱ्यांना म्हणजे पूर्ण मिळत नाही आहे, त्या अनुषंगाने सर्व पीक विम्याच्या कंपन्यांना सरकारने ताकीद देऊन त्यांना ह्या नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळण्यासाठी सांगावं।